आज आपण बनवणार आहे अगदी झटपट होणार आहे, जसं तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये खाता बाहेर खाता त्याचप्रकारे आज मी तुम्हाला घरच्या घरी व्हेज फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे. खूप छान ही रेसिपी बनून तयार होते, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर मग आपण व्हेज फ्राईड राईस बनवायची तयारी करूया. मी एक कप बासमती राईस घेतलेले आहेत, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ अगोदर. नंतर आपण थोडे भिजत ठेवायचे. हे मी धुवून घेतलेले तांदूळ आता एक ग्लास ह्याच्यामध्ये पाणी ओतूया आणि अर्धा तास आपण हे भिजत ठेवूया. आता मी गॅस ऑन करून एका पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. पाणी छान उकळतं पाण्यामध्ये हा राईस आपण टाकून घ्यायचा. अर्धा तास झालेले आणि पाणी अगदी उकळत्या पाण्यामध्येच हा राईस टाकायचं. ही खूप अशी महत्त्वाची तुम्हाला एक टिप्स आहे. ह्याच्यामध्ये एक चमचा आपण तेल टाकूया आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं तुमच्या हिशोबाने आणि हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स झालं की आपण हे झाकण बंद नाही करायचं आणि छान आहे आपल्याला 100% तांदूळ शिजवून घ्यायचे. आता आपण एकदा चेक करून घेऊया. एकदा मध्येच मी असं चेक केलं होतं. आता हे आपण एकदा हे चेक करून हे जे राईस शिजलं आहे की नाही पाहूया. राईस व्यवस्थित शिजलं आहे आपलं आणि हे आता आपलं राईस आहे हे पाण्यातून आपण पूर्ण काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. जे राईसचं पाणी होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण प्यायचं. ते पाणी फेकू नका, खूप पौष्टिक असतं. आता मी गॅस चालू केला आणि 3 चमचे तेल तापत ठेवलं. गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे, गॅस बिलकुल स्लो नाही करायचा. ह्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी बारीक बारीक चिरून घेतलेलं हे टाकून घ्यायचं आहे. आणि जेव्हा पण कधी फ्राईड राईस तुम्ही करत असाल तर गॅस मोठा ठेवूनच फ्राईड राईस तयार करायचं आहे. हे आपण असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं लसूण की 2 पातीचे कांदे होते ते आपण बारीक चिरून घेतलेले ते पण टाकायचे ह्याच्यामध्ये. 1 मिनिटभर आपण हे पण छान असं परतून घेऊया. हे तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की ह्या मी भाज्या घेतल्या आहेत, गाजर घेतले बारीक चिरून घेतले, बीन्स आहेत आणि मटार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोबी किंवा फ्लावर आहे, शिमला मिरची काही घेऊ शकता. तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्या आणि तेलामध्ये साधारण ते 10 ते 12 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. ह्याच प्रकारे असं मिक्स करत राहायचं आहे. आता 10 ते 12 मिनटं झाली आहे, भाजी शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, मी 2 हिरवी मिरची मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून असं पेस्ट करून घेतलेले. तुम्ही थोडं तिखट कमी पाहिजे असेल तर आणखीन कमी करू शकता. हे पण टाकून आपल्याला मिक्स करून थोडंसं ह्याच्यात परतून घ्यायचं आहे. आता 1/2 चमचा मी काळी मिरी पूड टाकली ह्याच्यामध्ये आणि 1 चमचा मी व्हिनेगर टाकणार आहे याच्यामध्ये. हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असा सुगंध येतो हे सर्व मिक्स मसाले झाल्याने. आता हे सर्व मिक्स करून घेतलं. आपण याच्यामध्ये थोडीशी मी कांद्याची पात आहे ती टाकून घेणार आहे आणि ते पण थोडंसं आपण वरून गार्निशिंगसाठी ठेवून घेऊया. आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी जसं तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये खाता त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे फ्राईड राईस. आणि राईस पूर्णपणे मोकळा झालेला आहे, पाणी पूर्ण सुकलं आहे याच्यात. आता राईस टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला असं मिक्स करत जायचं. हे खूप तुम्हाला एक मी महत्त्वाची टिप्स दिली, जसं पाणी उकळतं पाणी पाहिजे आणि हे राईसमधलं जेवढं काही पाणी असं पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं. ह्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा आणि गॅस अगदी फुल ठेवूनच हा राईस आपल्याला तयार करायचा आहे. हे बघू शकता राईस तयार झालेलं आहे. या स्टेजवरती तुम्ही 2 चमचे सोया सॉससुद्धा टाकू शकता. आता आपण गॅस बंद करून सर्व करून घेऊया. गरमागरम फ्राईड राईस आपले बनवून तयार झालेले. मी सर्व करून घेते. खूप छान आणि टेस्टी रेसिपी लागते. थोडंसं वरून कांद्याची पात टाकू आपण, गार्निशिंग करून घेऊ. खूप छान आणि टेस्टी रेसिपी बनवून तयार झाली. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आपण बाहेर जाऊन रेस्टॉरंट्समध्ये खातो त्याचप्रमाणे आज तुम्हाला मी घरच्या घरी कसं करायचं ते दाखवलेले आहे. नक्की ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबमध्ये मीनास किचनला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा.